पुढाकार मार्गामुळे पुणे पिंपरी चिंचवड पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच 2.5 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे. हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरता नूतन निवासी इमारत, महात्मा गांधी पुलगेट बस स्थानकाचे आधुनिकीकरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास, संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाट नूतनीकरण, नागरिकांसाठी निवारा केंद्र आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटॅनिकल उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार संजय काकडे, माजी आमदार योगेश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, पुणे रिंग रोड महत्वाचा असून त्यासाठी 80% भूसंपादनापर्यंत पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या 1.5 वर्षात राज्यातील विकासाला गती मिळाली असून राज्यासह पुण्यातील अनेक पायाभूत सुविधांचा विकास शासनाने केला आहे. लवजी वस्तादांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगून ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासाच्या इमारती व पुणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण ही कामे महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितलं. आमदार सुनील कांबळे म्हणाले, पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाने गेल्या 1.5 वर्षात 90 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. केंद्र सरकारने कॅन्टोनमेंटचे महानगरपालिकेकडे विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. की एकीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण या ठिकाणी होत आहे आणि त्याचवेळी आमच्या ससूनच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरता अतिशय चांगले अद्ययावत अशा प्रकारचे क्वार्टर बनवले जात आहेत. मला असं वाटतं की हा एक अतिशय विलक्षण असा योगायोग आहे, कारण ज्या शेवटच्या माणसाचा विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केला तो शेवटचा माणूस म्हणजे आमचा चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी, की त्याच्याही जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि योग्य, अरे आवाज कमी कर रे बाबा, आणि योग्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यालाही राहण्याची व्यवस्था मिळाली पाहिजे. हा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. विशेषतः खरं आहे की कंटोनमेंट बोर्डचा भाग असल्यामुळे काही अंशी महानगरपालिकेला शासनाला काही निर्बंध असल्यामुळे विकासाच्या काही समस्या देखील या ठिकाणी तयार झाल्या आहेत. विशेषतः सुनीलची एक सातत्याने मागणी आहे आणि दिलीप भाऊ होते तेव्हापासूनच ही मागणी आहे की कंटोनमेंट बोर्डाला आपण त्या ठिकाणी जसं महानगरपालिकेला GST परतावा देतो तशा प्रकारे आपण निधी दिला पाहिजे. त्या संदर्भात मागच्या काळात आपण पाठपुरावा सुरू केला होता, काही कारणाने ते होऊ शकलं नाही, पण मी आता तुम्हाला आश्वस्त करतो की मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करून आणि आपल्याला हे जे काही हा निधी आहे हा निधी कसा मिळेल या संदर्भात निश्चितपणे आपण त्याचा प्रयत्न करू. आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या योजना या कंटोनमेंट बोर्डात सगळ्या लागू झाल्या पाहिजेत. मग त्या ठिकाणी आरोग्य विम्याची योजना असो किंवा इतर योजना असो, ही जी आपली मागणी आहे ही देखील अतिशय माफक आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये मी जरूर एक बैठक घेऊन पुणे महानगरपालिका नगरविकास विभाग आणि सगळे संबंधित अधिकारी बोलवून आपल्या या कंटोनमेंटमध्ये या सगळ्या योजना कशा लागू करता येतील, जेणेकरून हे खरं आहे की आता हा सगळ्यात जुना भाग आहे, त्यामुळे गडर लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, सगळं जुनं झालेलं आहे, त्याचा एक ताण आहे, त्यामुळे त्याही संदर्भात निश्चितपणे आपण तो निर्णय करू, जेणेकरून आपल्याला विकास कामाकरता जे आज वणवण भटकावं लागतं त्याऐवजी कंटोनमेंटमध्ये अधिकचा निधी आणून आपल्याला लोकांचा विकास हा त्या ठिकाणी निश्चितपणे करता येईल.